नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप गनोळकर तर आज आपण ह्यावे पाहणार आहे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ही झाली आहे किंवा नाही झाली आहे ही कशी पाहायची ते पण आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर किंवा तुमच्या याच्यामध्ये जा जर ई पीक पाहणी ही ॲप चालत नसेल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या ट्रोममध्ये ही मी जी साईट दिली आहे ती साईट सर्च करून तुमची ई पीक पाहणी ही कशी पाहायची झाली किंवा नाही कोणाची झाली सर्व गावांची लिस्ट ही कशी पाहायची याची संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी सेवा या रिलेटेड अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला इथे कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे तर मी इथे एक ब्राउजर घेऊन घेत आहे तर तुमच्याकडे जे पण ब्राउजर असेल ते ब्राउझर इथे घ्यायचे आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक लिंक दिली आहे ती लिंक इथे पेस्ट करून घ्यायची तर मी इथे लिंक ही पेस्ट करून घेत आहे तर तिथे कंट्रोल फी किंवा तुम्ही इथे अशा प्रकारे ही लिंक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला ही जी लिंक मी दिलेली आहे ही लिंक तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही ते लिंक पेस्ट करून घेत आहे त्यानंतर इंटर करून घ्यायचं आहे इंटर केल्यानंतर इथे तुम्हाला थोडा वे वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला कशाची पीक पाणी म्हणजे जर संपूर्ण वर्ष म्हणजे ज्यामध्ये संत्रा बाग किंवा जे काही बाग असते जे संपूर्ण वर्षासाठी असते थे पीक पहाजी थे, ते पीक जर पाहायचे असेल तर तुम्हाला इथे संपूर्ण भाग निवडायचा आहे जर खरीप त्यामध्ये सोयाबीन कापूस मकई जे काही खरीप पीक असेल ते जर सिलेक्ट करायचं तर तुम्हाला इथे वळचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर मी ते संपूर्ण वर्ष कापूस तुम्ही ते कापूससुद्धा बघू शकता किंवा जे काही तुमचं पीक असेल ते बघू शकता तर मी इथे संपूर्ण वर्ष सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला विभाग निवडून घ्यायचा जो पण तुमचा विभाग असेल तर इथे माझा नागपूर असल्यामुळे मी नागपूर सिलेक्ट करत आहे त्यानंतर तुमचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी इथे तालुका सिलेक्ट करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं जे पण गाव असेल ते गाव इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी इथे माझं गाव सिलेक्ट करून घेत आहे तर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पीक इ पाहणी अहवाल यावर क्लिक करायचं तर पीक पाहणी अहवाल यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या गावाची जी काही लिस्ट असेल ती सर्व प्रकारे तुम्हाला इथे लक्षात द्या इथे माझ्या याच्यामध्ये संत्रा आणि मोसंबी असते जे संपूर्ण वर्ष असते तर इथे आपण आता संपूर्ण वर्ष सिलेक्ट केलं असल्यामुळे माझ्या याच्यामध्ये फक्त संपूर्ण वर्षामध्ये संत्रा आणि मोसंबी असते त्यामुळे इथे संत्रा आणि मोसंबी आहे दा, तुमच्या भागामध्ये जर काही आणखी संपूर्ण वर्षामध्ये जे काही असेल ते पीक दाखवण्यात येईल जसे काही सफरचंद असते कोणा याच्यामध्ये द्राक्ष असते तर जे काही तुमचं पीक असेल ते तुम्हाला इथे दाखवण्यात येईल तर इथं अशा प्रकारे तुम्हाला तुमची ई पीक पाणी ही झाली आहे की नाही आणि किती क्षेत्रासाठी झाली हे तुम्ही इथे सविस्तर इथे बघू शकता त्यानंतर तुमचा इथे सुद्धा दाखवण्यात येईल त्यानंतर तुमचा इथे गट नंबरसुद्धा दाखवून येईल तर इथे तुम्हाला तुमचं नाव वगैरे या लिस्टमध्ये पाहायचं आहे आणि इथे तुम्ही सर्व लिस्ट ही बघू शकता तुमच्या गावाची किती लोकांची ही पीक पाहणी झाली आहे किंवा नाही आहे ही सर्व लिस्ट इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर लक्षात सुद्धा इथे एकूण क्षेत्र किती झालेलं आहे ई पीक पाहणीमध्ये सुद्धा इथे दाखवून येईल तर हे टोटल जे क्षेत्र आहे हे तुम्हाला इथे शो होतील जे काही तुमचं क्षेत्र असेल तर त्यानंतर जर तुम्ही चुकून कोणी व्यक्तीने याच्यामध्ये पोट खराबा किंवा याच्यामध्ये जर नोंदणी केली असेल तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता तर ही कोणासाठी आहे कायमपड आणि तर चराई वगैरे असेल त्यांची यासाठी ही नोंद करावी लागते किंवा ज्यांच्याकडे पेट्रोल पंप आहे किंवा काही असे मंदिर वगैरे असतात त्यांची नोंद ही कायमपटमध्ये येत असते तर त्यांना जे पेट्रोल पंप किंवा आणखी काही रस्ता वगैरे असते किंवा काही मंदिरासाठी जागा दिली असते ती कायमपटमध्ये असते तर त्यांची नोंद इथे घेतली जाते तर माझ्या गावामध्ये अशी काही कोणती पण जागा नसल्यामुळे यामध्ये नोंदणी केलेली नाही आहे आणि जर याच्यात चुकून जर तुम्ही नोंदणी केली असेल आणि याच्यामध्ये तुमची शेतीची माहिती तुम्ही याच्यामध्ये फील केली असेल तर तुम्हाला इथे तुमची ई पी पाहणी ही चुकलेली आहे त्यामुळे तुम्हाला इथे नवीन नोंदणी करावी लागेल जर तुमचं याच्यामध्ये नाव दाखवत असेल आणि चुकून याच्यामध्ये नोंदणी झाली असेल तर तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जायची आहे आणि तिथून ती ई पाक ई पी पाहणी ही हटवून घ्यायची आहे आणि तिथून तुम्हाला ते माहिती हटवल्यानंतर तुम्हाला इथे नवीन ई पी पाहणी करता येईल तर तुम्ही इथे तुमची ई पिक पाहणी यामध्ये करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे तुमचं संपूर्ण माहिती बघायची आहे तुम्ही इथे कोणाच्या कोणत्याही गावाचे तुमची नाव बघू शकता तुमच्या गाव या आणखी दुसरं काही शिवार असेल तुमच्या गावात तुमच्या नावावर तर ज्या पण शिवाराची असेल तुम्ही इथे बघू शकता तर लक्षात द्या इथे जे पण तुमचं शिवार असेल ते शिवार चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला इथे संपूर्ण वर्ष नसेल असेल तर तुम्हाला इथे कपास सोयाबीन याविषयी जर पीक पाहणी पाहायची असेल तर इथे खरीप यावर क्लिक करायचं आहे आणि पीक पाहणी अहवाल यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तर इथे आता कापून सोयाबीन माझ्याकडे कापूस सोयाबीन हे पीक घेतले असल्यामुळे इथे कापूस सोयाबीन तूर बुंग अशा प्रकारचे हे पीक दाखवत आहे तुमच्या भागात जे पण पीक घेतलेले असेल बिकेत असेल ते तुम्हाला इथे शो होतील त्यांचे नाव शो होतील त्यांचे खाता संख्या शो होतील त्यांचा सर्व्हे नंबर शो होतील आणि किती क्षेत्रासाठी त्यांची ई पीक पाहणी ही झालेली आहे तीसुद्धा शो होतील तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण माहिती बघायची आहे आणि जर तुम्हाला असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड जर व्हिडिओ होय असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच नवनवीन नौग अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईंट व्हा असेच नवे नौग नवीन सी एस सी सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र